Now we see theorem 4 here. If a bar, b bar and c bar are three non-coplanar vectors, then any vector r bar in the space can be uniquely expressed as a linear combination of a bar, b bar and c bar. Here a bar, b bar, c bar are a non-coplanar vector. In theorem 2 we have already proved here, if a bar and b bar are non-collinear vector, then r bar can be expressed as linear combination of a bar and b bar, that is the two dimension. Okay, a bar and b bar are non-collinear vector. Here a bar, b bar and c bar are non-coplanar vector, therefore there are three planes for the a bar, b bar and c bar, and we can prove that the any vector in the space r bar can be expressed as linear combination of a bar, b bar and c bar. Okay, now we here three dimension, a bar, b bar and c bar are the non-coplanar, that is three planes. Okay, now we can draw a parallelepiped. Okay, here it is a parallelepiped. Now here suppose it is origin, it is x-axis, therefore here point A, that is OA, A bar, it is y-axis, it is point B, it is OB bar, it is z-axis, it is point C. Okay, OC, it is a vector C bar. Here there are given three vectors A bar, B bar and C bar, and three vectors are non-coplanar. Now here we have given three vectors. Okay, here it is a bar, b bar and it is c bar. Okay, teen vector teen plane madhye. Okay, here oa, ob and it is oc are the three vectors, are three non coplanar vectors. Manje here aplya jawal sadhya teen plane ahet. Okay, here and it is x, xy plane, it is yz, and then it is xz plane. पण एक्स झेड प्लेन कसं असणार, या टाईपमध्ये एक्स ॲक्सिस इट इज अ परपेंडिक्युलर टू दिस. ओके, देअरफॉर एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर म्हणजे एक्स झेड प्लेन या टाईपमध्ये असणार. ओके, तुमच्याजवळ आता तीन व्हेक्टर. ओके, या तीन प्लेनमध्ये तीन व्हेक्टर आहेत. हिअर टू कम्प्लीट अ पॅरलोलपिपेड, पॅरलोलपिपेड मीन्स अपोजिट सर्फेसेस आर पॅरलल. ओके, आता तुमच्याजवळ अपोजिट सर्फेसेस आर पॅरलल मीन्स हाऊ मेनी प्लेन्स, दॅट इज द सर्फेसेस आर द सिक्स सर्फेसेस. हा फर्स्ट पाठीमागचा एक. ओके, त्याच्यानंतर हा इकडचा एक, हा एक आणि टॉप आणि बेस. ओके, हे झाले तुमचे सिक्स सर्फेसेस, म्हणजे हे सिक्स प्लेन्स फॉर द पॅरलोलपिपेड. ओके, बट आपल्याला किती दिलेले आहेत, तर तीनच प्लेन दिलेले आहेत. ओके, पण आपल्याला हा पॅरलोलपिपेड कम्प्लीट करायचा आहे. ओके, पॅरलोलपिपेडसाठी तुम्हाला एक्स वाय प्लेन आहे, वाय झेड प्लेन आहे आणि झेड एक्स प्लेन आहे. हा प्लेन या टाईपमध्ये असणार इकडं. ओके, म्हणजे सपोज आता तुम्ही या हॉलमध्ये बसलेले आहेत. ओके, हॉलमध्ये बसल्याच्यानंतर तुमच्याजवळ सपोज ह्या तीनच भिंती दिलेल्या आहेत, पण या हा हॉल म्हणजे एक पॅरलोलपिपेडच आहे. पॅरलोलपिपेड काय, अपोजिट सर्फेसेस आर पॅरलल, दॅट इज अ बॉक्स. बॉक्स म्हणजेच पॅरलोलपिपेड. आपण लास्ट थ्री डायमेन्शन जॉमेट्री डिस्कस करतेवेळेस तुम्हाला बॉक्सही दाखवला होता. ओके, बॉक्स थ्री डायमेन्शन. ओके, हिअर आता इथं तुम्हाला हा बॉक्स, हा हॉल म्हणजे एक पॅरलोलपिपेडच आहे. ओके, अपोजिट सर्फेसेस आर पॅरलल, अपोजिट सर्फेसेस आर पॅरलल. मग तुमच्याजवळ तीन प्लेन दिलेले आहेत, एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन अँड इट इज झेड एक्स प्लेन. म्हणजेच सपोज तुमच्याजवळ हा बेस एक दिलेला आहे, इट इज एक्स वाय प्लेन. हा बेस, ही पाठीमागची भिंत, बोर्डची भिंत जी आहे, ते झाला तुमचा वाय झेड प्लेन. आणि ही राईट साईडची भिंत, म्हणजे तुमच्या लेफ्ट साईडची भिंत, ही झाली तुमची एक्स झेड प्लेन. म्हणजे तुमच्याजवळ सध्या ह्या तीन भिंती आहेत. ओके, पण तुम्हाला हा हॉल कम्प्लीट करायचा आहे. मग हॉल कम्प्लीट करण्यासाठी आणखीन तुम्हाला तीन भिंती लागतील, दॅट इज या साईडची एक भिंत, पाठीमागची भिंत आणि वरचा छेद. ओके, कारण तुमच्याजवळ ऑलरेडी काय काय दिलेले, हा बेस एक्स वाय प्लेन, इकडची भिंत एक्स झेड प्लेन. ओके, आणि त्याच्यानंतर हा पाठीमागची भिंत आहे, इट इज अ वाय झेड प्लेन. हे तीन प्लेन तुमच्याजवळ ऑलरेडी आहेत. तुम्हाला आता पाहिजे आणखीन तीन प्लेन पॅरलोलपिपेड कम्प्लीट करायला. मग स्पेसमध्ये कोणताही एक पॉईंट घ्या. ओके, कुठेही. ओके, आपण त्या तिकडच्या कोपऱ्यात. ओके, हे तीन भिंती आहेत, एक दोन आणि हे तीन. ओके, हे तिकडच्या कोपऱ्यात एक आर पॉईंट घेऊ.
या तीन भिंतीचा, सपोज ही पाठीमागची भिंत, राईट साईडची भिंत आणि हा बेस, या तिन्हीचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन त्याला आपण कन्सिडर करू, इट इज ओरिजिन. हियर इट इज अ ओरिजिन. हियर ही झाली तुमची खालची भिंत, ही लेफ्ट साईडची भिंत आणि हा पाठीमागची बोर्ड जे या भिंतीवर लावला आहे ती भिंत म्हणजे इट इज, सपोज हियर इट इज पी क्यू आर एस अँड देन इट इज एल एम अँड सपोज इट इज एन. सपोज हियर आधी ओ पी क्यू एल म्हणजे हा झाला बेस, पी ओ अँड देन एन आणि एस ही झाली तुमची इकडची भिंत, ओके, आणि हे ओ एल एम एन ही झाली तुमची पाठीमागची भिंत, ओके, हे तीन झाले. आता आर पॉईंट हिअर फ्रंटला आहे, आर पॉईंट कोणताही इकडच्या कोपऱ्यातला घ्या, एक पॉईंट आर पॉईंट घेतला, देन त्या आर पॉईंटमधून जाणारे, ओके, थ्रू पॉईंट आर ड्रॉ अ पॅरलल प्लेन टू द गिव्हन प्लेन, ओके, ड्रॉ अ पॅरलल प्लेन थ्रू पॉईंट आर, मग आर पॉईंटमधून या बेसला पॅरलल असणारी छत तयार केलं, त्या आर पॉईंटमधूनच जाणार. त्याच्यानंतर आपल्याजवळ गिव्हन ही एक भिंत आहे, ही भिंत तयार केली, ही भिंत सुद्धा कुठं त्या आर पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होणार, आणि त्याच्यानंतर एक्स वाय प्लेन म्हणजे या प्लेनला पॅरलल असलेली एक भिंत पाठीमागची, म्हणजे तुम्ही हा कम्प्लीट पॅरलल पेपर तयार केला. म्हणजे तुमच्याजवळ सुरुवातीला गिव्हन काय काय होतं, हिअर हा बेस, ही साईडची भिंत आणि ही पाठीमागची भिंत, ओके, देन या बेसला पॅरलल थ्रू पॉईंट आर, आर पॉईंट आता तिकडच्या कोपऱ्यात असेल वर, थ्रू पॉईंट आर या बेसला पॅरलल असणारा हा वरचा प्लेन म्हणजे छत तयार केलं, ओके, हॉल इमेजिन करा तुम्ही, ओके, हे छत तयार केलं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याजवळ हा एक प्लेन ऑलरेडी आहे, या प्लेनला पॅरलल हा प्लेन तयार केला, ओके, म्हणजे तुमच्याजवळ ही भिंत आहे तर इकडची भिंत तयार केली, इकडची भिंत पुन्हा या आर पॉईंटमधूनच जाणार, म्हणजे हा आर झाला वरचा कोपरा. देन त्याच्यानंतर आपल्याला ही पाठीमागची भिंत दिलेली आहे, ही भिंत, ओके, देन म्हणजेच ह्या बोर्ड लावलेली भिंत, ही भिंत कोणती, इट इज ओ एल एम आणि एन, मग या पाठीमागच्या भिंतीला पॅरलल असलेली ही समोरची भिंत जे की तुमच्या पाठीमाग आहे, ओके, हिअर ही झाली समोरची भिंत, ही सुद्धा काय या आर पॉईंटमधूनच जाणार, अँड इट इज अ पॅरलल पिपिट, ओके, इट इज ओरिजिन, ओरिजिन टू आर, इट इज अ डायगोनल ऑफ पॅरलल पिपिट, ओके, इट इज अ डायगोनल, ओके, नाउ इट इज अ पॅरलल पिपिट, ओके, नाउ वी प्रूव आर बार इज एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. नाउ हिअर इट इज अ ए बार, हा वेक्टर टोटल ए बार, हा वेक्टर झाला बी बार आणि हा वेक्टर काय सी बार. नाउ वी कॅन राईट हिअर देअर व्हेक्टर ओ पी अँड व्हेक्टर ओ ए आर द कोलिनियर, देअरफोर वी कॅन राईट ओ पी इज इक्वल टू एक्स ए बार, ओ एल आणि ओ बी हे कोलिनियर आहेत, म्हणजेच ओ एल वाय इंटू बी बार, अँड देन व्हेक्टर ओ एन आणि व्हेक्टर ओ सी हे कोलिनियर आहेत, म्हणजेच ओ एन इज इक्वल टू झेड इंटू सी बार बाय कोलिनियर, ओके, ओ पी ओ एल आर कोलिनियर, ओ एल ओ बी आर कोलिनियर, ओ एन आणि ओ सी आर कोलिनियर, देअरफोर वन व्हेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर. नाउ हिअर बट वी फाइंड द व्हेक्टर आर बार कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार, म्हणजे ॲडिशन घ्यायची, आणि ॲडिशनसाठी आता इथे तुम्हाला ट्रँगल पाहिजेत, ओके, ट्रँगुलर ॲडिशन. नाउ हिअर ओ पी क्यू, ओ पी क्यू हा एक ट्रँगल घेतला, ओ पी क्यू इन ट्रँगल ओ पी क्यू, हिअर ट्रँगल ओ पी क्यू या ट्रँगलमध्ये काय ओ पी प्लस पी क्यू, ओ पी प्लस पी क्यू इज इक्वल टू ओ क्यू, देअरफोर ओ क्यू इज इक्वल टू ओ पी प्लस पी क्यू. नाउ हिअर सी केअरफुली, ओ पी इज इक्वल टू एक्स ए बार, म्हणजेच ओ क्यू काय आलं एक्स ए बार अँड प्लस. नाउ हिअर ओ पी याला लिहिले एक्स ए बार, बट इट इज पी क्यू, पी क्यू इज अ इक्वल टू ओ एल, ओके, बिकॉज इट इज अ बेस इज अ पॅरलोग्राम, ओके, पॅरलोग्राम, देअरफोर अपोजिट साइड्स आर इक्वल अँड डायरेक्शन इज सेम, देअरफोर व्हेक्टर पी क्यू इज इक्वल टू व्हेक्टर ओ एल अँड ओ एल पी क्यू इज इक्वल टू ओ एल, देअरफोर इट इज वाय बी बार, ओके, पी क्यू इज इक्वल टू काय ओ एल, इट इज पी क्यू इज इक्वल टू ओ एल, देअरफोर वी कॅन राईट दिस. नाउ वी फाइंड व्हेक्टर ओ आर, देअरफोर इन ट्रँगल ओ क्यू आर, ओ क्यू आर, ओ आर इज इक्वल टू ओ आर इक्वल टू ओ क्यू प्लस ओ आर,
ओ आर इज इक्वल टू ओ क्यू प्लस ओ आर सॉरी ओ क्यू प्लस क्यू आर ओके देन ओ क्यू इट इज एक्स ए बार प्लस वाई बी बार प्लस क्यू आर इट इज अ क्यू आर एंड क्यू आर इज इक्वल टू ओ एन ओके कारण हे सगळे हाइट आहेत ओके सगळ्या भिंतीचे सगळे कोपरे जर तुम्ही पाहिले तर हे सगळे हाइट कसे असणार सारख्याच देअरफोर इट इज क्यू आर इज इक्वल टू ओ एन एंड देअरफोर इट इज झेड सी बार एंड दैट इज आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार आणि हे पॅरलल पिपीड आपण याच्या आधी सुद्धा एकदा डिस्कस केलेले कोणत्या लेक्चरमध्ये केलेले पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट इन थ्री डायमेन्शन पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट इन अ थ्री डायमेन्शन आय थिंक इट इज अ लेक्चर थर्ड लेक्चर ऑफ अ व्हेक्टर चॅप्टर ओके यू कॅन सी इन द थर्ड लेक्चर थर्ड ऑर फोर्थ ओके यू चेक दिस हियर इट इज ऑलरेडी डिस्कस इन पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट इन थ्री डायमेन्शन ज्योमेट्री ओके पॅरलल पिपीड ट्रँग्युलर ॲडिशन ह्याच ट्रँग्युलर ॲडिशन तिथेही डिस्कस केलेले आहेत ओके ते एकदा केअरफुली पहा फक्त इथे इमॅजिन करावे असत कारण तुमच्याजवळ तीन प्लेन दिलेले आहेत आणि तीन प्लेन तुम्ही ड्रॉ केलेले आहेत आणि हे सहा प्लेन मिळून काय तयार व्हायला एक पॅरलल पिपीड तयार व्हायला आहे आणि पॅरलल पिपीड तयार झाल्याच्या नंतर मग तुम्ही बाय ट्रँग्युलर ॲडिशन इट इज कंडिशन फॉर कोलिनियरिटी अँड देन बाय ट्रँग्युलर ॲडिशन वी कॅन प्रूव ओ आर दॅट इज आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार ओके नाऊ आता हे सगळं लिहू एकदा इट इज अ पॅरलल पिपीड नाउ लेट ओ ए इज इक्वल टू ए बार ओ बी इज इक्वल टू बी बार ओ सी इज इक्वल टू सी बार आर थ्री नॉन कोप्लेनर वेक्टर्स नॉन कोप्लेनर वेक्टर्स ओके लेट ओ आर इज इक्वल टू आर बार पी एनी वेक्टर इन अ स्पेस ओके नाउ थ्रो पॉइंट आर ड्रॉ थ्रो पॉइंट आर draw through point r planes parallel to given planes it is x o y liha kiwa a o b liha given planes x o y y o z and झेड ओ एक्स टू कंप्लीट अ पॅरलल पिपीड विथ डायगोनल ओ आर विथ डायगोनल इट इज ओ आर ओके नाउ यू कॅन सी व्हेक्टर ओ पी and vector OA are collinear therefore vector OP is equal to x into vector OA and that is x into A bar OL and OB are collinear therefore ओ एल इज इक्वल टू वाय इंटू ओ बी बार अँड दॅट इज वाय इंटू बी बार अँड व्हेक्टर ओ एन अँड ओ सी आर कोलिनियर देअरफोर ओ एन इज इक्वल टू झेड इंटू ओ सी बार दॅट इज झेड इंटू सी बार फेअर
x, y and z are scalars. Okay. Now, here we can write a bar, b bar, c bar are non-coplanar vectors. Then OR is any vector in the space. Then draw through point R parallel plane to the plane XOY, YOZ and it is ZOX. Plane je nav tumhi AOB, BOC ani COA asa lihla tari chalde. It is a plane. Okay. Then here ata yacha nantar ithe nav tumhi AOB, BOC asa plane lihle tari chalde. He XOY lihnyacha ayavaji tumhi here AOB, then BOC and then COA. Okay, so planes. Okay, या plane ला parallel plane काढ ले. Now, अरे ऐसा नंतर in triangle, OPQ, OPQ, OQ is equal to OQ is equal to OP plus PQ. OP plus PQ. But here OP plus it is PQ is equal to OL. OL. Vector PQ is equal to vector OL. And therefore OQ is equal to X A bar plus Y B bar. And in triangle it is OQR. OQR, again by triangular addition, OR is equal to OR equal to OQ plus QR. OQ plus QR. Now OQ, OQ is equal to XA bar plus YB bar. And QR, it is QR, QR is equal to ON. Vector ON. And therefore, it is R bar is equal to XA bar plus YB bar plus ZC bar. Okay. That is, R bar is a linear combination of A bar, B bar and C bar. Okay. Now, uniqueness. Okay. Here, let R bar is equal to X A bar plus Y B bar plus Z C bar. It is our linear combination. Consider the another linear combination of R bar. Consider R bar is equal to X1 A bar plus Y1 B bar plus Z1 C bar. Now, same as subtract, it is 1 minus 2. This gives, it is a 0 and then it is X minus X1 A bar plus Y minus Y1 B bar plus Z minus Z1 C bar is equal to 0 bar. Okay, subtraction. R bar minus R bar, it is a 0 bar. X A bar minus X1 A bar, it is Y B bar minus Y1 B bar and Z C bar minus Z1 C bar, it is this. Now, the linear combination of these three vectors is 0. In the last theorem, we prove if three vectors are coplanar, if three vectors are coplanar, then their linear combination is 0. It is a scalars. X minus X1, Y minus Y1 and Z minus Z1 are scalars. Okay. If three vectors are coplanar, then their linear combination is 0. Okay. But here, the three vectors are not coplanar. Three vectors are not coplanar, but their linear combination is 0. Three vectors are not coplanar, but their linear combination is 0. That means, the scalars are 0. Okay. That means, here A bar, B bar and C bar are not coplanar.
ओके हे वेक्टर कोप्लेनर असले तर दिस कंडिशन इज इफ थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर देन देअर लिनियर कॉम्बिनेशन इज झिरो वी कॅन प्रूव इन अ थेरम थ्री ओके थर्ड थेरम मध्ये प्रूव केलेले बट वेक्टर्स कोप्लेनर नाहीत तरी लिनियर कॉम्बिनेशन झिरो आले तर दॅट मीन्स द स्केलर्स आर झिरो ओके देअरफोर एक्स मायनस एक्स वन इक्वल टू झिरो वाय मायनस वाय वन इक्वल टू झिरो अँड झेड मायनस झेड वन इक्वल टू झिरो अँड देअरफोर एक्स इज इक्वल टू एक्स वन वाय इज इक्वल टू वाय वन अँड झेड इज इक्वल टू झेड वन दॅट मीन्स आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज युनिक ओके सी केअरफुली इट इज द थेरम थर्ड ओके हाच कन्सेप्ट म्हणजे हे ट्रायंगुलर रेट्स यांनी येते आपण याच्या आधी एकदा पोझिशन व्हेक्टर ऑफ व्हेक्टर इन थ्री डायमेन्शन या आर्टिकलमध्ये पाहिलेले ते एकदा चेक करावे असते डेफिनेशन ऑफ लिनियर डिपेंडेंट वेक्टर्स अँड लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर्स ओके लिनियरली डिपेंडेंट वेक्टर्स हियर इफ ए बार बी बार अँड सी बार आर नॉन झिरो वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर नॉन झिरो वेक्टर्स अँड देर एक्झिस्ट स्केलर्स एक्स वाय अँड झेड नॉट ऑल झिरो सच दॅट एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू झिरो देन द थ्री वेक्टर्स आर कॉल्ड लिनियरली डिपेंडेंट वेक्टर देअर लिनियर कॉम्बिनेशन इज झिरो अँड ऑल स्केलर्स आर नॉट झिरो ओके द स्केलर्स नॉट ऑल झिरो ओके एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू झिरो दॅट मीन्स दिस थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर वेक्टर बिकॉज नॉट ऑल स्केलर्स आर नॉट झिरो ओके एक्स वाय एक्स वाय अँड झेड नॉट ऑल झिरो सायमल्टेनियसली ओके देन हियर देअरफोर ए बार बी बार अँड सी बार आर झिरो देअरफोर सॉरी एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार आर झिरो दॅट मीन्स ए बार बी बार अँड सी बार आर कोप्लेनर वेक्टर्स ओके यू सी दिस कंडिशन ओके नाउ लिनियरली डिपेंडेंट वेक्टर लिनियरली इंडिपेंडेंट ओके सेम कंडिशन इट इज ए बार बी बार अँड सी बार आर नॉन झिरो वेक्टर्स ओके नाउ अँड द लिनियर कॉम्बिनेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू झिरो सच दॅट एक्स इक्वल टू वाय इक्वल टू अँड झेड इक्वल टू ऑर झिरो एक्स इक्वल टू वाय इक्वल टू अँड झेड ऑल स्केलर्स आर झिरो ओके हियर लिनियरली इंडिपेंडेंट ओके इफ वेक्टर्स आर नॉन झिरो वेक्टर्स बट देअर लिनियर कॉम्बिनेशन इज झिरो इफ द स्केलर्स आर झिरो That is, the vectors are non-coplanar vectors. In this theorem, we see that it is. The linear combination of these vectors is zero. Okay. Linear combination of these three vectors is zero. And these three vectors are not coplanar. Therefore, the scalars are zero. That means, if the linear combination is zero, linear combination of non-zero vector is zero. And the scalars are zero. That is, A bar, B bar and C bar. आर नॉन कोप्लेनर द थ्री वेक्टर्स आर नॉन कोप्लेनर लिनियरली इंडिपेंडेंट दॅट इज द वेक्टर्स आर नॉन कोप्लेनर लिनियरली डिपेंडेंट द वेक्टर्स आर कोप्लेनर ओके ए बार बी बार सी बार नॉन झिरो वेक्टर्स
then their linear combination is 0. Here the scalars not all 0, and it is a scalars all 0, therefore it is a non-coplanar vector, that is A bar, B bar, C bar, in linearly dependent. Okay, here the linear combination of 2 vectors and linear combination of 3 vectors. Okay, here we can see the examples of the linear combination, that is one vector can be expressed as a linear combination of 2 vectors, 3 vectors in the next lecture.